माणसाचा प्रवास असतो बघा. शिक्षण काय करतायत, काय फायदा कोणाला होतोय, लोकांचं तोंड उघडं करून त्यातले दात त्याच्यावर उपचार करायचे, ते लोकांचं तोंड बंद होणार नाही असा जबडा आव असेल असला अफलातून काम या महिलेने केलेलं आहे. एक पहिला प्रश्न म्हणजे डेंटलला असताना जी डॉक्टर झालेली तुमच्या वर्गातली पिढी असेल, जी आत्ता प्रॅक्टिस करत असेल, त्यांना तुमच्या ह्या रूपाकडे बघून, या अचीवमेंट्सकडे बघून काय वाटतं? BDS करत असताना टॉप 3 असणारी मुलगी डेंटिस्ट्री सोडून देते हे आधी त्यांच्यासाठी शॉकिंग आहे की तू प्रॅक्टिस नाही करत आहे. पण जेव्हा मी समाजासाठी काहीतरी फूडमध्ये हेल्दीमध्ये काम करते, शेतकऱ्यांसाठी काम करते, आणि औरंगाबादमधील जे मी प्रोजेक्ट सांगितला, 2 वर्षामध्ये येथील महिलांनी 10 टन ड्राईड जिंजर बनवलं. 5 रुपये किलो जिंजरचा भाव होता त्यावेळेस, त्यांची लागवडीची पण त्यांची जी रक्कम होती ती परत भेटत नव्हती, आणि त्यावेळेला त्यांनी जिंजर ड्राय करून त्याच्यातून 4 पैसे कमवले. हे जेव्हा स्टोरी मी त्या माझ्या कलिग्जना सांगते त्यावेळेस त्यांना खूप प्राऊड फील होतं आणि ते वाटतं की खरंच म्हणजे आपण काहीतरी टेक्निकल एज्युकेशन घेतोय आणि त्याच्या सोसायटीच्या बेटरमेंटसाठी तू फायदा करून घेतेस. वा क्या बात है. प्रेक्षको, सोमाणी ह्या आडनावामुळे गुणसूत्रातून येणारा व्यावसायिक शहाणपणा मी समजू शकतो. परंतु म्हणजे सकाळी भाजी महाग मिळते, संध्याकाळी स्वस्त मिळते, हा व्यावसायिक शहाणपणा सोमाणी ह्या आडनावाच्या गुणसूत्रात अध्यारूतच आहे. परंतु हे असं सगळं करायचं म्हणजे एक सखोल तांत्रिक ज्ञान असावं लागतं, टेक्निकल नोहाव असावा लागतो. हा टेक्निकल नोहाव तुम्ही कुठून आणलात, कसा मिळवलात? कारण त्याला जिद्द, परिश्रम लागतात, अभ्यास लागतो. कराची डेंटलपेक्षा जास्त अभ्यास लागतो. ॲक्च्युली याच्यामध्ये टीम खूप महत्त्वाची आहे. जेव्हा एखाद्या प्रॉब्लेमवरती आपण काम करतो त्यावेळेला मी एकटीच सगळं करू शकेन असं नाही आहे. प्रत्येकामध्ये काही स्किल सेट असतात आणि जसं यांनी योग्यपणे मांडलं की बिझनेस साईडचं जे आहे किंवा प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन जे आहे ते योग्य पद्धतीने झालं, पण त्याच्यावरचा जो टेक्निकल सोल्युशन आहे, जे मी माझ्या कलिगचं नाव घेत आहे वैभव तिडके, हे माझे शाळेपासूनचे सहकारी आहेत आणि UDCT कॉलेजमधून मुंबईहून त्यांनी केमिकल इंजिनिअरिंग केलं. त्यांनी त्यांचं BTech, मास्टर्स आणि PhD तिन्ही पण सोलर ड्राइंगमध्ये केलं आणि आम्ही एकत्र येऊन हे काम केलं. सो टेक्नॉलॉजी बनवणं हे त्याचं काम होतं आणि ती लोकांपर्यंत घेऊन जाणं हे माझं काम होतं. वाह क्या बात है, क्या बात है. नाही, तुम्ही लोकांपर्यंत घेऊन जाताय, तुमचा सहकारी त्याच्यावर संशोधन करतोय, तुम्ही त्याला मदत करताय. आज इतक्या 1000 शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल होतोय. त्या घरातली गृहलक्ष्मी, लक्ष्मी देणाऱ्या तुम्ही निर्माण केलेल्या यंत्राची पूजा करताना आम्हाला दिसते आहे. म्हणून हा प्रश्न माझ्या मनात आला की तुम्ही जर एवढं सगळं करताय तर मग महाराष्ट्रातली कृषी विद्यापीठं काय करतायत? त्यांनी तुम्हाला कधी संपर्क साधला का की तुमच्या कामाबद्दल आम्ही कॉन्टॅक्ट करतो, काही करतो, असं काही केलं का? खरं सांगायचं तर आम्हाला त्याचा म्हणजे त्यांनी कॉल केले, कृषी विद्यापीठांशी पण आमचा संपर्क झाला आणि त्यांनी त्यांच्याकडे जे शेतकरी विजिटला येतात कृषी विद्यापीठांमध्ये, तर त्याच्यासाठी त्यांनी तिकडे काही ड्रायर्स लावले आणि ती टेक्नॉलॉजी कृषी विद्यापीठांमार्फत शेतकऱ्यांपर्यंत जाणं आणि ती आम्ही शेतकऱ्यांपर्यंत नेणं, या 2 गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे. जर कृषी विद्यापीठी जर लोकांना सांगतात की ही नवीन टेक्नॉलॉजी तुमच्यासाठी कामाची आहे तर ते शेतकरी लवकर ॲक्सेप्ट करतात रादर दॅन आम्ही सांगण्यापेक्षा. आणि त्या ठिकाणी बऱ्याचशा कृषी विद्यापीठांचा आम्हाला फायदा झाला. त्यासोबतच गव्हर्नमेंटची एक स्कीम होती महाराष्ट्र ॲग्रिकल्चर कॉम्पिटेटिवनेस प्रोग्राम MACP म्हणून, वर्ल्ड बँकेने फंड केलेली ती स्कीम होती. तर त्याच्या अंतर्गत सुद्धा खूप महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी त्या स्कीमचा फायदा घेऊन हे ड्रायर्स लावले आणि स्वतःच्या पायावरती हे शेतकरी उभे राहिले. त्यांनी एक जोडधंदा म्हणून याचा विचार केला आणि त्याच्यातून ड्राय प्रॉडक्ट बनवून विकत आहेत. असंख्य शेतकरी आहेत की ज्यांना आज ही समस्या भेडसावतीये, जे मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, जळगाव अशा शहरापासून 25-30 किलोमीटरच्या परिघात राहतात. अशा शेतकऱ्यांचा माल कदाचित वाया जाण्याचं प्रमाण कमी असेल, कारण ते अंतरदृष्ट्या मूळ मार्केटच्या बाजारपेठेच्या जवळ आहेत. परंतु 50-60 किलोमीटरच्या पुढे असलेला एक फार मोठा
शेतकरी वर्ग आहे आणि आपल्याकडे जवळपास 80% शेतकऱ्यांचं लँड होल्डिंग जे आहे ते अल्पभूधारकांचं आहे आणि त्या अल्पभूधारकासाठी तंत्रज्ञान त्याच्याकडे नाही, ज्ञान त्याच्याकडे कुठलंही नाही आणि तो जे पिकवतो त्यातलं 30-30% हा सरकारी आकडा आहे वाया जातं, परंतु कित्येक पटीनं जास्त जातं. त्यामुळे ह्या तुमच्या तंत्रज्ञानाचा अत्यंत वेगानं म्हणजे सूर्याची किरणं जितक्या वेगाने पोचतात तितका प्रसार व्हायला पाहिजे, मग हे काम फक्त एकट्याने का करताय? तुमच्यासारख्या इतर अनेक संस्थांनी मिळून जर हे काम केलं तर कदाचित महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हे सोलर ड्रायर्स फार चटकन जाऊ शकतात. याच्यासाठी म्हणजे ॲज अ स्टार्टअप जेव्हा आम्ही बऱ्याचशा लोकांकडे जातो आणि बऱ्याचशा संस्थांकडे जातो तर त्यावेळेसचा जो सक्सेस रेट असतो की गव्हर्नमेंट एजन्सीजसोबत काम करतानाचा जे अनुभव असतो तो प्रत्येक वेळेसच खूप चांगला असेल असं नाही आहे. तरीसुद्धा आम्ही टीममध्ये एक डिवाईड करून घेतलं होतं की 4 लोकांनी रिजन डिवाईड करून घेतले होते की मी मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या या कृषी अधिकाऱ्यांना तिथल्या ऑफिसमध्ये जाऊन भेटून माझी टेक्नॉलॉजी सांगणार आणि त्याच्यामार्फत आम्ही जाणार आणि तिथे काही पर्सेंटेजमध्ये आम्हाला त्याचा फायदा झाला. पण जसं तुम्ही म्हणताय खरंच जर अजून संस्था एकत्र आल्या जे शेतकऱ्यांसोबत ऑलरेडी काम करत आहेत, जे बचत शेतकऱ्यांचे गट आहेत, जर त्यांच्यासोबत अजून जास्त काम करता आलं तर कितीतरी लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो. बरोबर आहे. आपलं माहेरचं आडनाव सोमाणी असल्यामुळे हा प्रश्न माझ्या मनात लवकर आलेला आहे आणि तो म्हणजे एक साधी भाजी असेल, समजा आपण टोमॅटो घेऊया, तर टोमॅटोचा किलोचा भाव काय ते आम्हाला माहिती आहे, ड्राईड टोमॅटोचा किलोचा भाव काय? ठीक आहे. तर म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन काय होतं, प्रॉफिट मार्जिन काय ते पटकन कळेल आम्हाला. याच्यामध्ये जर आपण टोमॅटोचा भाव बघायला गेलो शेतकऱ्याच्या एंडला सांगते मी, 1 नंबर टोमॅटोचा भाव 5 ते 6 रुपये किलो त्याला मिळतो, 2 नंबर टोमॅटो 3 रुपये, त्याच्या खालच्या टोमॅटोला भाव मिळतच नाही. याच्यामध्ये टोमॅटोचं कन्वर्जन रेशो 1 किलो ड्राय टोमॅटो बनवण्यासाठी साधारणतः 22 किलो फ्रेश टोमॅटो लागतो कारण की 95%पेक्षा जास्त पाणी आहे. जर मी 20 पकडलं कॅल्क्युलेशनसाठी आणि 5 रुपये किलो पण टोमॅटो पकडला तर 20×5 = 100 रुपयाचं रॉ मटेरियल झालं. ऑपरेटिंग कॉस्ट या टेक्नॉलॉजीमध्ये 0 आहे कारण की सोलार एनर्जीवरती हे ड्रायर चालतं. ड्राय टोमॅटोचा रेट मार्केटमध्ये सध्या 200 ते 250 रुपये किलो चालू आहे. This is what I wanted. This is what I want. This is real value addition. आता दुसरी गोष्ट आहे, आता समाजातल्या समस्या शोधायच्या आणि त्याच्यावर काम करायचं हे तुमच्या जीवनाचं ध्येय आहे. इतरांसारखं क्लिनिकमध्ये जाऊन प्रॅक्टिस करणं हे तुमच्या एकूण स्वभावधर्माला काही रुचत नाही असं दिसतंय. मग अशा अनवट वाटेवरनं जात आहे तर मग अशा आणखीन काही समाजातल्या समस्या तुम्हाला दिसल्या का आणि त्याच्यावर तुम्ही काम सुरू केलं का? आता फक्त आपण शेतकऱ्यांच्या वाया जाणाऱ्या नाशिवंत मालाविषयी बोलतोय, परंतु इतर अनेक समस्या समाजामध्ये आहेत. याच्यामध्ये दुसरा जो याच्याशी असोसिएटेड प्रॉब्लेम असू शकतो किंवा सोल्युशन सेम असू शकतं तो असा आहे की भारतामध्ये ॲनिमियाचं प्रमाण खूप जास्त आहे. महिला आणि लहान मुलांमध्ये ॲनिमिया खूप जास्त आहे. जेव्हा आपण म्हणतो की भारत फळ आणि भाज्या उत्पादनामध्ये सेकंड क्रमांकावर आहे, त्याच वेळेला भारतातील 5 वर्षाखालील मुलांमध्ये मालनरिशमेंटचं प्रमाण म्हणजे 1/3 पेक्षा जास्त आहे. भारत पहिल्या 10 मध्ये आहे मालनरिशमेंटच्या स्केलवरती. तर हे कॉन्ट्राडिक्टरी पॉईंट आहे की तुम्ही तुमच्याकडे प्रॉडक्शन होतं आणि त्याच ठिकाणी तुमच्याकडची मुलं मालनरिश्ड आहेत, म्हणजे इथे कुठेतरी गॅप आहे. हे तयार झालेला भाजीपाला टिकत नाही किंवा तो त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि त्याच्यासाठीच हे जे हेल्दी स्नॅक्स किंवा हे जे ड्राईड प्रॉडक्ट्स आम्ही म्हणतो आहेत तो पुढचा प्रयत्न आहे की खरंच ॲनिमिया असलेले किंवा जे लहान मुलं आजकाल ओबेसिटीकडे जातात, कारण की ओबेसिटी इज ऑल्सो वन ऑफ द टाईप ऑफ मालनरिशमेंट, तर या मुलांना आपण हेल्दी फूड हे काय असतं हे लहानपणापासून जर त्यांच्या डोक्यात रुजवलं आणि त्यांना हे आपण खायला दिलं, त्यांच्या पेरेंट्समध्ये याच्याबद्दल अवेअरनेस आणला, तर याच्यामध्ये थोड्या प्रमाणात का होईना 100% फरक पडेल आणि तो आम्ही निवडलेला दुसरा प्रॉब्लेम आहे. वा प्रेक्षक, शीतल यांच्या कामाची 3 वैशिष्ट्ये आहेत. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे ग्लोबल प्रॉब्लेमला त्यांनी एक लोकल सोल्युशन दिलं आणि त्याला ग्लोबल दर्जा दिला, हे अतिशय महत्त्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे केवळ व्यवसाय केला नाही तर त्यांनी त्या व्यवसायात
एक प्रचंड मोठं दुर्मिळ असं सामाजिक भान त्यांनी जपलं. आणि तिसरं आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे मराठवाड्यातल्या ग्रामीण भागात जन्माला आल्यानंतर अभ्युदयाच्या सर्व संधी नाकारल्या जातात असं मानणारा जो वर्ग असेल त्याला अंबाजोगाईत जन्माला आलेली मुलगी संपूर्ण जगाला आश्चर्यकारक वाटेल असं संशोधन जगाच्या कानाकोपऱ्यात कशी नेऊ शकते ही खऱ्या अर्थानं एस फॉर एस म्हणजेच सायन्स फॉर सोसायटी नाही तर शीतल फॉर समृद्धी हा त्याचा खरा मूलमंत्र आहे. हॅट्स ऑफ टू युअर सोशल एंटरप्रेन्योरशिप. हॅट्स ऑफ. यू डिझर्व अ कॉम्प्लिमेंट.